विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना कालपासून सुरुवात झाली. पहिला दौरा उत्तर विदर्भाचा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काल 3 ठिकाणी सभा केल्या. वलगाव, गडचिरोली, नागबीड, नागपूर 4 झाल्या. आज आलापल्ली, बल्लारशाह, वणी, डिग्रस आणि यवतमाळ आणि उद्या किनवट, भोकर, लातूर, नांदेड आणि लोहा इथे सभा होतील आणि असा दौरा अजून त्यांचा जवळजवळ शेवटपर्यंत चालू राहील. ह्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे की ज्याचे फोटो आत्ता आम्ही आमच्याकडे आलेले आहेत आणि आम्ही तुमच्याबरोबर शेअर देखील करू. तर ह्या सभांमध्ये बाळासाहेबांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलेले आहे, स्टेटमेंट्स केलेले आहेत आणि ती इथे आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी मी या ठिकाणी ही सभा घेते, पत्रकार परिषद घेत आहे. एक म्हणजे काश्मीर प्रश्नावरती बाळासाहेबांचं म्हणणं असं आहे की 370 कलमावरती ते सर्व ठिकाणी मत हे मागत आहेत, मते मागत आहेत आणि स्थानिक इकडचं जे महाराष्ट्रामधलं जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती ते काही आत्ता बोलायला तयार नाहीत. म्हणजे एक प्रकारचं डिव्हिजनचं जे त्यांचं धर्मविद्वेषाचं जे संपूर्ण राजकारण आहे त्याच्यावरती ते आज या ठिकाणी मतं मागत आहेत. प्रत्यक्षामध्ये काश्मीरमध्ये काही आलबेल नाही आणि काश्मीरमध्ये नवीन पॅलेस्टाईन निर्माण होत आहे असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची हे त्यांनी टाकलेली आहे की त्या ठिकाणी मानवाधिकारचे उल्लंघन होतं आहे हा आरोप अमेरिका करत आहे आणि या प्रकारे एक प्रकारे भारत सरकारला ब्लॅकमेलिंग करून आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे की ज्याच्यामधून अमेरिका या ठिकाणाहून आपल्या देशामध्ये कापूस आयात करण्यासाठी सरकारवर दबाव आणेल आणि भारत सरकार त्या दबावाला बळी पडेल आणि मग ह्या ठिकाणचा जो कापूस उत्पादक शेतकरी आहे तो संकटात सापडेल, त्याला फटका बसेल ह्याच्यामुळे. दुसरा मुद्दा बाळासाहेबांनी हा टाकलेला आहे की या आत्ता देशामध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. 500 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या 33,000 कुटुंबांनी देश सोडला आहे आणि आज इथल्या देशातल्या लोकांचे बँकेमध्ये जे आपण सुरक्षिततेसाठी पैसे ठेवतो त्याच्याबद्दल देखील एक शंका प्रचंड जनतेच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे. हे पैसे सुरक्षित नाही अशा प्रकारे लोकांना वाटतं आहे आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की देशामध्ये कुठली लोकशाही जर का सुरळीत चालायची असेल तर देशामध्ये विरोधी पक्ष हा देखील मजबूत असावा लागतो. लोकांनी अशा प्रकारे मतदान केलेलं आहे की या ठिकाणी विरोधी पक्ष अस्तित्वातच राहिलेला नाही आणि म्हणून विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे एक प्रकारच्या हुकूमशाहीकडे देश वाटचाल करतो आहे. मुख्यमंत्री घाबरलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडी हा विरोधी पक्ष असेल असं भाकीत केलं. बाळासाहेबांचं म्हणणं असं आहे की विरोधी पक्ष भाजपच असेल आणि आम्ही सत्तेत बसू. या सर्व सभांमध्ये बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जनतेने आर्थिक मदत करावी, मतदान करावं असं सर्व प्रकारचं आवाहन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला आणि स्थानिक पातळीवरती ज्या ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांमध्ये लोकांनी आर्थिक मदत देखील मोठ्या प्रमाणावरती गोळा केली या सभांमधून. अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये या जे काही सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आणि त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही अतिशय जोमाने या निवडणुकीमध्ये काम करत आहे, वाटचाल करत आहे आणि आम्ही सत्तेकडे कूच करत आहोत.